इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये वीज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलाय. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेलेत. झाडे उन्मळून विद्युत तारांवर कोसळल्याने इस्लामपूर शहरातील विद्युत पुरवठा खंडित झालाय. दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला, परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैरान झालेत. पहिल्याच दमदार अवकाळी पावसाने सखल भागात पाणी साचून राहिले. गेल्या 3 दिवसांपासून वाळवा तालुक्यातील विविध गावांमध्ये अवकाळी पावसाने एंट्री केली, परंतु इस्लामपुरात पाऊस दाखल झाला नव्हता, त्यामुळे 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. शुक्रवार सकाळपासूनच इस्लामपूर शहरासह परिसरात उकाडा वाढला होता. दुपारी 4 सुमारास वीज वादळी वारा आणि गारांच्या पावसाने इस्लामपूर शहरासह परिसरास झोडपून काढले. तब्बल 1 तास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता, त्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेलेत. अचानक झालेल्या पावसामुळे इस्लामपूर शहराच्या भाजी मार्केटमधील किरकोळ विक्रेत्यांची त्रेधा तिरपीट उडाली. शहरातील रस्त्यांवर गारांचा खच पडलाय. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत इस्लामपूर शहरातील विद्युत पुरवठा खंडित झालाय. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. वादळी वारा आणि पावसामुळे इस्लामपूर नगर परिषदेचा एक्सप्रेसचा फिडरचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने इस्लामपूर शहरातील उपनगरांमध्ये सायंकाळी होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान महाडिक शैक्षणिक संकुलात वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उद्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. अचानक झालेल्या पावसामुळे महाडिक संकुलातील भव्य कार्यकर्ता मेळावा इंदिरा पॅलेस हॉलमध्ये होणार असल्याची माहिती राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी दिली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने उद्या 9 दुपारी 2 बुध संघाचं उद्घाटन आणि त्याचबरोबर नानासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडणार आहे. जे आपला नियोजित कार्यक्रम आहे, अनावराचा पुतळा अनावराचा, तो पार पडणार तर आहेच आहे, परंतु फक्त कार्यकर्ता मेळाव्याचं ठिकाण आपण काही कारणास्तव बदललेलं आहे. आज दुपारी अवकाळी पावसामुळं या ठिकाणी आपलं मांडवाचं नुकसान झालं, मांडव पडल्यामुळं फक्त कार्यकर्ता मेळाव्याचं आपण ठिकाण बदललेलं आहे. ती उद्या 2 दुपारी कार्यकर्ता मेळावा इंदिरा पॅलेस वाघोडी फाटा या ठिकाणी पार पडणार आहे. आपले राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब व चंद्रकांत दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तरीही आपण कुठल्याही गैरसमजात न राहता नेहमीप्रमाणे आपलं ठरल्याप्रमाणे कार्यक्रम हा 9 दुपारी 2 पार पडतोय. आपण सर्वांनी यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.